महाड गावातील एका घराच्या वास्तुशांतीसाठी बनवण्यात आलेल्या प्रसादाची किमान 80 जणांना विषबाधा झाली आहे. यातील 3 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विषबाधा झाल्याने गरजत, खोपोली आणि पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुभाष माने यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. यावेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या पंक्तीमध्ये जेवण केलेल्या लहान मुलांना पोटात मळमळणं, चक्कर येणं, पोट दुखणे असा त्रास सुरू झाला. असा त्रास नंतर अनेकांना सुरू झाला, ज्यामुळे या सगळ्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. जेवणानंतर त्रास होत असल्याचे लोकांना सुरुवातीला कोपिले येथील पार्वती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र थोड्या वेळाने विषबाधा झाल्याची रुग्णांची संख्या वाढायला लागल्याने काही रुग्णांना पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या खोपोलीतील पार्वती रुग्णालयात जवळपास 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कळंबोली येथील MGM रुग्णालयात 17 जणांवर उपचार सुरू आहेत. पनवेलमधील प्राचीन रुग्णालयात 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गांधी हॉस्पिटलमध्ये 5 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. खांदा कॉलनीमधील शेलार हॉस्पिटल आणि अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाला दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईमधील नेरूळमधल्या DY पाटील हॉस्पिटलमध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रसाद आटक, युवा महाराष्ट्र लाईव्ह, खालापूर. महाडगावातील या ठिकाणी माने म्हणून यांची वास्तुशांतीची पूजा होती घरी. तर काल 18 तारखेला त्यांची पूजा संपन्न झाली आणि जेवणाचा कार्यक्रम ठरला होता. सदर जेवणाचा कार्यक्रम हा त्यांचा त्यांच्याशी बोलल्याप्रमाणे 1-2 वाजल्यानंतर सुरू होता. आणि जेवण हे बारसकर म्हणून देवनावेचे आहेत, तर त्यांनी ते बनवलेलं होतं. आणि 2 नंतर दुपारी 4 नंतर ज्यावेळी जेवायला सुरुवात झाली, 4 नंतर जेवल्यानंतर सुरुवातीला त्यांच्याच मुलीला एक संध्याकाळी 1:08 मळमळ झाल्यासारखं झालं. 9 त्यांच्या मुलीला, म्हणजे माने यांच्या घरातल्या, तर त्यावेळी तिला मग मोहिते हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं. मोहिते हॉस्पिटलला शिफ्ट केल्यानंतर तिला तिथे ट्रीटमेंट घेण्यात आली, तर ती ओके झाली. त्यानंतर ज्यावेळी हे कळालं की मोठ्या प्रमाणात म्हणजे सुरुवात झाली, तर 2 लेडीज यांच्याच घरातल्या, यांची मिसेस आणि अजून एक त्यांच्या घरातलं, असे दोघांना जास्त बाधा झाली आणि त्यांना पनवेलमधील अष्टविनायक हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं तातडीने. आणि ते लोक आता त्या ठिकाणी सुस्थितीत आहेत. आत्तापर्यंत टोटल 88 लोकांची वैद्यकीय तपासणी करून तपासणी झालेली आहे टोटल, ज्यामध्ये 3 मयत आहेत. मयतांची नावे, कल्याणी शिंगाडे 7 वर्ष, ऋषिकेश शिंदे 12 वर्ष, प्रगती शिंदे 13 वर्ष. हे राहणार 3ही महडमधले आहेत आणि ह्या ठिकाणची डेथ झालेली आहे. त्यानंतर गांधी हॉस्पिटलमध्ये आता सध्या 4 ॲडमिट आहेत, त्यापैकी 2 व्हेंटिलेटरवर आहेत आणि ते थोडंसं म्हणजे अतिदक्षता विभागामध्ये आहेत. त्यानंतर खोपोलीतील आपलं मोहिते हॉस्पिटल असेल, पनवेलमधील DY पाटील हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी DY पाटील हॉस्पिटलला 5 बेड आपण बुक केले होते आणि त्या ठिकाणी जवळपास 11 ते 12 पेशंट आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि तेही सध्या नॉर्मल आहेत. त्यानंतर गांधी हॉस्पिटलमध्ये 4 पेशंटपैकी 2 पेशंट नॉर्मल झालेले आहेत आणि 2 पेशंटवर आता तातडीचे उपचार चालू आहेत. त्यानंतर शेलार हॉस्पिटल आहे, शेलार हॉस्पिटललाही त्या ठिकाणी 3 पेशंटला ॲडमिट केलेलं आहे आणि तेही सध्या नॉर्मल स्थितीत आहेत. सायन हॉस्पिटलला भालेराव म्हणून आहेत पेशंट, तर त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट केले, तेही आता सध्या बोलतायत वगैरे, तेही आता याच्या बाहेर आहेत. म्हणजे अशा अष्टविनायक हॉस्पिटलचं आपल्याला सांगितलं. अशा पद्धतीने जवळपास या ठिकाणी 88 रुग्णांची तपासणी करून 3 रुग्ण हे दगावलेले आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासन, त्यानंतर महसूल प्रशासन, वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तालुका वैद्यकीय अधिकारी 84, तसेच DHO हेल्थ ऑफिसर मोहिते हॉस्पिटलला पोहोचले आहेत, ते त्यांचं अपडेट घेत आहेत. त्यानंतर फूड प्रशासनांशी आम्ही बोललेलो आहोत, ते एक थोड्याच वेळात पोहोचतील आणि या ठिकाणी फूडचे सॅम्पल घेऊन त्यांचा ते रिपोर्ट देतील. त्यानंतर आम्ही आमचा महसूल खात्याचा आम्ही आमचा रिपोर्ट पंचनामा एक थोड्या वेळात तो पण होईल आणि आम्ही आमचा रिपोर्ट कलेक्टर ऑफिसला पाठवतो. कलेक्टर साहेबांशी माझं रात्री हे इन्सिडेंट झाल्यानंतर 1:30 बोलणं झालं. कलेक्टर साहेबांशी बोललो, आमचे निवासी उपजिल्हाधिकारी पानबोडे साहेब आहेत त्यांच्याशी बोललो, आमचे ऑफिसचे नायब तहसीलदार ननवरे साहेब आणि पुजारीराव साहेब आणि आमची सगळी तलाठी टीम, तलाठी आमचे जांभळे तात्यांनी सगळे या ठिकाणी आम्ही स्पॉटला हजर राहिलो.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे आपले सागर पाठक साहेब त्यांच्याशी बोलून मी कोऑर्डिनेट केलं आणि SDO मॅडम आमच्या MGM हॉस्पिटलला आणि DY पाटील हॉस्पिटलला आता पोहोचल्यात आहेत, त्या तिथे अपडेट घेत आहेत. त्या ठिकाणी आमचे टीम त्या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि DOचे साहेब जे गवळी साहेब आहेत ते आता येऊन खोपोलीतल्या हॉस्पिटलला थांबलेले आहेत आणि ते या स्पॉटला थोड्याच वेळात येत आहेत. अशा तऱ्हेने आता सध्या सर्व कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि आता अडचणीचं काही नाही. फक्त जे अतिदक्षतामध्ये फक्त गांधी हॉस्पिटलला दोघं जण आहेत त्यांच्यावर तातडीचे उपचार चालू आहेत, बाकी सर्व सिच्युएशन आता कंट्रोलमध्ये आहे. आणि जे व्हेंटिलेटरवर आहेत दोघं जण आणि जे मयत पावलेले आहेत त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी होईल त्यासाठी आम्ही तसा अहवाल वरच्या स्तरावर पाठवू.